वाशिम मधील मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा चव्हाण या कर्तव्यावर असताना आरोपीने माझ्या पत्नीचा उपचार तात्काळ कर, तिला कमी जास्त झाल्यास तुला पाहून घेईन असे म्हणून दवाखान्यातील ऑक्सिजनचा सिलेंडर मारण्यासाठी उचलला. डॉक्टर चव्हाण यांच्या या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्यानं दिनेश हजारे यावर गुन्हा दाखल केलाय. डॉक्टर दीपा दयाल चव्हाण आरएच मानोरामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि मी डिसेंबरपासून कार्यरत आहे इथे. काल 11:05 दरम्यान एक विष प्राशन केलेला व्यक्ती आला होता. पूजा दिनेश हजारे म्हणून आहे, नंतर मला नाव कळालं. मी कॉल आल्याबरोबर इथेच होते दवाखान्यात, आल्याबरोबर तरी त्यांचा मला कॉल इच्छा इथं आला आणि मी आल्याबरोबर पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट करायला गेले तर त्याचा जे मिस्टर होता, मला माहीत नाही पहिले तो मिस्टर होता म्हणून, तर मी ट्रीटमेंट करायला गेले तर त्याने डायरेक्ट म्हणजे तुम्ही मी जेव्हा आम्ही पहिले आल्याबरोबर आम्ही पहिले पेशंटचे डोळे बघते मी, कारण डोळ्यांच्या बुबुळावरून समजते की पेशंटने खरंच खूप काही घेतलेलं आहे का. पेशंटचे डोळे जर ते बघत असताना ते म्हणते की काय करताय म्हणे, असं कसं ट्रीटमेंट करताय तुम्ही, तुला समजत नाही का म्हणे ट्रीटमेंट करायचं, म्हणजे तू पटकन ट्रीटमेंट कर, जर नाही करशील जर माझी बायको मिली तर तू बघ म्हणे. आणि मला ट्रीटमेंट करूच देत नव्हता, म्हणजे तो तिच्या बाईला पकडून होता, बसून बेडवरच बसून होता आणि बाईला पकडून आणि म्हणते की तू ट्रीटमेंट कर म्हणते, आणि मला ट्रीटमेंट करू देत नव्हता, मला म्हणजे तिला बघूही देत नव्हता आणि तुझ्या होप काढीत देईल आणि शिवीगाळ सुरू केली त्याच्यानंतर. आणि मग मी म्हटलं मी ट्रीटमेंट करते, काय टेन्शन नाही, कारण आम्हालाही माहिती आहे की सरकारीमध्ये आलेले पेशंट थोडेसे म्हणजे त्रस्तच असतात ना, पेशंटला घेऊन आले म्हणजे थोडं टेन्शनमध्येच असेल. शांत राहिली तरी पण त्याचं सुरूच होतं, म्हणजे ट्रीटमेंट करू देत नव्हता, तुझ्या होपकाडीत देईल, तू समजतेस काय म्हणे, पटकन ट्रीटमेंट कर म्हणे, माझी बायको जर मेली तर तुला घालतो म्हणे मी. आणि मग उतरला आणि काहीतरी मारायला बघत होता तर त्याला ऑक्सिजन सिलेंडर भेटला. ऑक्सिजन सिलेंडर आम्ही पहिले पेशंटला लावतो ना, तर ते उचलायचा प्रयत्न केला, उचलायचं मारायचं, पण ते उचलल्या नाही गेला आणि त्याला आजूबाजूच्या लोकांनी पकडलं, कारण त्यांचे नातेवाईक आणि आमचे सरकारीचे कर्मचारी होते, त्यांनी पकडलं आणि त्यांनी बाहेर नेलं. नाहीतर खाल मल मी पण वैद्यकीय अधिकारी मार खाल्ला असतं काल, परंतु त्या लोकांमुळे वाचले. आणि माझ्या कामात एवढा अडथळा आणत होता तरी त्याला पकडून नेतानासुद्धा त्यांनी मला शिवीगाळ दिली आईवर, आणि म्हणजे खूप काही म्हटले जे मी म्हणजे मी कधी माझ्या लाईफमध्ये शिवी दिली नसेल कोणाला अशा शिव्या दिल्या आईवर त्यांनी. मग त्याला बाहेर घेऊन गेले, तरी आपण कसं, मी डॉक्टर आहे, मला पेशंटच्या यांचं काही घेणं देणं नसते, ते रागवतात आम्हाला माहीत आहे, आम्ही ते रोजचंच काम आहे, परंतु तरी मी पेशंटला ट्रीटमेंट केली, 15 मिनटात पेशंटला इथून रवानासुद्धा केला.